हरी ओम श्रीराम अंबतिया मी शिरीष हे बडवे औरंगाबाद शहर उपासना केंद्र सध्याच्या या कोविड-19 रूपमध्ये आपल्याला खूप सगळ्यांना काही भोगावं लागलं आणि आपण परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंबरोबर आहोत आपल्याबरोबर बापू आहेत आणि त्यामुळे अनेक प्रसंगांमधून बापूंनी आपल्याला अगदी सहज अलगद बाहेर काढलं असाच त्यातील एक अनुभव माझ्या मुलाचा कौस्तुभ बडवेचा मी तुम्हाला शेअर करतोय लॉकडाऊन सुरू झालं पहिलं लॉकडाऊन पहिली फेज आणि ते जे दोन महिन्याचं लॉकडाऊन होतं त्या काळामध्ये अहमदाबादवरून शेवटच्या फ्लाईटने निघालेत आणि दिल्लीला येऊन पोचले आणि दिल्लीवरून फ्लाईटच लागेना औरंगाबाद परंतु इकडे बापूंनी सांगितलेल्या 16 माळा त्रिविक्रमाचा गजर चालू केला आणि मग तिथे परत 11 वाजता असे छोटे छोटे अनुभव आपल्याला बापू नेहमीच देत असतात आणि शेवटच्या फ्लाईटनी मुलगा औरंगाबादमध्ये परत आला सुखरूप परत आला बापू कृपेने आल्यानंतर आता मात्र परत अहमदाबाद नको कारण एवढ्या लांब परत काही जर झालं अशा सिच्युएशनमध्ये कारण कसं आहे की नुसती सर्दी जरी झाली तरी भीती वाटते कोण खोकला आला तर भीती वाटते आणि या भीती पुढे नाही आता अहमदाबाद नको आता आपलं महाराष्ट्रामध्ये काय तुला बघायचं ते बघ औरंगाबाद पुण्यामध्ये या दृष्टिकोनातून त्यांनी सुद्धा लॉकडाऊन जसं संपलं तसे वेगवेगळे इंटरव्ह्यू ऑनलाईन दिले परीक्षा रिटर्न पास त्यानंतर ओरल पास त्यानंतर एचआर इंटरव्ह्यू टेक्निकल इंटरव्ह्यू असे सगळे इंटरव्ह्यू पास होत होता परंतु जे ऑफर लेटर निघायचं ते काही मात्र निघत नव्हतं अशा 8-10 कंपन्यांचे ऑफर लेटर अपेक्षित होते परंतु ते निघत नव्हतं दादांनी त्याला 18वा अध्याय दत्तचरित्रातला रोज 3 वेळा वाचायला सांगितला आणि मुलांनी लगेच चालू केलं एकमेव आधार आहे परंतु तो आधार कसा आहे भक्कम आहे मित्रांनो जस्ट 1 महिन्याच्या मध्ये 3 नोकऱ्या चाकण आल्या एक स्मॉल स्केल होती ती नको करू म्हटलं त्याच्यानंतर एक चाकण मधली कंपनी होती ती जॉईन पण केली ऑफर लेटर स्वीकारलं ती जॉईन केली आणि परत अहमदाबादचा एमएनसी कंपनीचा कॉल आला की आर यू फ्री आणि त्यांनी तेही जॉईन केलं 3 नोकऱ्यांची ऑफर त्याला आली अशा या लॉकडाऊनच्या काळामध्ये हे गोष्ट घडणं हे खूप वेगळं होतं आणि हे जे काही शक्य झालं ते फक्त बापूंमुळे शेवटी एकच सांगतो एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा हरि ओम बापू राया अंबज्ञ आहोत मी अंबज्ञ आम्ही अंबज्ञ आहोत जय जगदंब जय दुर्गे नाथ संवित नाथ संवित नाथ संवित हरि ओम